नमस्कार, वैशाली आर्ट क्राफ्ट कुकिंग ऑल इन वन या यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला भाऊबीज का साजरी करतात, भावाचे औक्षण का करतात, कथा महत्व शुभ मुहूर्त, भावाला कोणता पदार्थ खायला द्यावा आणि या दिवशी कोणता दिवा लावावा आणि हा दिवा लावल्याने काय होतं हे या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले येतील। भावाची पाषाणापासून म्हणजे मृत्यूपासून सुटका व्हावी आणि भावाला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं खरं तर हा उद्देश आहे, म्हणून भाऊबीज साजरी केली जाते। भाऊबीज साजरी करण्यामागे पौराणिक कथा आहे, ती आता आपण पाहणार आहोत। सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांना दोन अपत्य होती, यम आणि यमुना। यमुनेचा विवाह झाला तेव्हा यम आपल्या बहिणीला भेटण्यास फारच कमी वेळ देऊ लागला। यम ही मृत्यूची देवता, त्यामुळे आपल्या बहिणीच्या संसारात आपली काडी सावली पडू नये असे त्याला वाटत असे। आपल्या बहिणीचा संसार सुखाचा चालावा आणि यासाठी यमाने हा मार्ग स्वीकारला होता। यमुनेच्या कुटुंबाला सुद्धा यमाचे तिच्या घरी जाणे पसंत नव्हते। या सर्वांमुळे यमा खूपच दुखी होती। तिने यमाला बऱ्याचदा घरी येण्यासाठी विनवणी केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही। शेवटी यमीने यमाकडून वचन घेतले की तो तिला भेटायला नक्की येईल। त्यानुसार यम एक दिवस यमुनेला भेटायला तिच्या घरी गेला आणि तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीय दिवस। घरी आलेल्या यमाचे यमीने आदराने स्वागत केले। यम आपल्या घरी आला त्यामुळे यमीला खूपच आनंद झाला। तिने यमाचे औक्षण केले म्हणजे ओवाळणी केली, गोडधोडाचं जेवण भावासाठी बनवलं। हे पाहून यमला खूप आनंद झाला आणि या दिवशी यमाने यमुनेला वस्त्र व अलंकार दिले, तसेच तिला जे हवं ते मागण्यासाठी सांगितलं। यमुनेने वर मागितला की यमाने कमीत कमी या दिवशी तरी मला भेटण्यासाठी माझ्या घरी यावे आणि या दिवशी ज्या स्त्रिया आपल्या भावाला प्रेमाभावाने ओवाळतात, त्यांचे औक्षण करतात, त्यांच्या भावाचे मृत्यूपासून यमाने रक्षण करावे। यमाची मृत्यूरूपी छाया त्यांच्या भावावर अखंड राहू दे। यमुनेने मागितलेल्या या वरावर यमराजांनी तथास्तु म्हटले आणि तेव्हापासून कार्तिक शुद्ध द्वितीय भाऊबीज हा सण सर्वीकडे साजरा केला जातो। आता आपण शुभ मुहूर्त पाहून घेणार आहोत। या वर्षी म्हणजे 6 नोव्हेंबर 2021 रोजी 1:10 ते 3:21 म्हणजेच की 2 तास 11 मिनिटाचा कालावधी आहे। या कालावधीत जमत नसेल तर तुम्ही दिवसभर कोणत्याही कालावधीत केलं तरी चालेल। या दिवशी बहीण आपल्या भावाला अकाली मृत्यू अपमृत्यू येऊ नये, तो सुखात राहावा, जिवंत राहावा यासाठी ती प्रार्थना करते। या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोडाचं जेवण करतो आणि सायंकाळी द्वितीयाची सुंदर कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोराला मग आपल्या भावाला ओवाळते। भाऊ ओवाळणीच्या ताटात ओवाळणी टाकतो, आपल्या यथाशक्तीप्रमाणे ओवाळणी देतात। या दिवशी मातेच्या गर्भातून जीवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। या दिवशी जी बहीण आपल्या भावासाठी यमाई देवीकडे मागणी करते ते तिच्या भावाला मिळते। जर कुठल्याही कारणाने भावाला बहिणीपर्यंत भेटता आलं नाही तर ती चंद्राला आपला भाऊ म्हणून ओवाळते। शक्य असल्यास भावाला तेल आणि उटणं लावून अंघोळ घालावी। शक्य असल्यास बहिणीने शुभ मुहूर्त बघून भावाला ओवाळावे। जेवणात तांदळाचा एक तरी पदार्थ हवा, जसे की पुलाव, तांदळाची खीर, घावणे, ढोसा, इडली, तांदळाचे पापड, तांदळाच्या चकल्या, तांदळाच्या भाकरी। आता आपण ओवाळताना भावाचे ओवाळल्यानंतर पूजेच्या ताटात नेहमीसारखा दिवा न लावता कणकेचा दिवा वापरावा। कुंकू, अक्षता, सोन्याची अंगठी, कापूस, नारळ आणि गोडाचा पदार्थ लिंबू, त्यानंतर खोबऱ्याची वाटी, करदोरा, लाया, बतासा। प्रथम भावाला कपाळावर कुंकवाचा टिळा लावावा, त्यानंतर अक्षता लावा, कापूस, अंगठी आणि लिंबू भावाच्या डोक्यावरून 3 वेळा फिरवा। दिव्याचं ताट भावाच्या चेहऱ्यासमोर किमान 3 वेळेस फिरवा, त्यानंतर गोडाचा पदार्थ भरून भावाचा आशीर्वाद घ्यावा। ओवाळणी झाल्यानंतर भाऊ बहीण एकमेकांना यथाशक्ती भेटवस्तू देतात। प्रत्येक ठिकाणी ओवाळणीची वेगवेगळी पद्धत असते। रक्षाबंधन प्रमाणेच हा सणी भाऊ बहिणींची एकमेकांप्रती असलेली आपुलकी व्यक्त करतो। भाई दूज, भाई टीका, यमद्वितीया, भाऊ द्वितीया इत्यादी नावांनी हा सण ओळखला जातो।
भाऊबीज दिवशी काय करावे आणि काय करू नये हे आपण आता पाहणार आहोत। भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने बनवलेल्या अन्नाचा अनादर करू नये। या दिवशी भाऊ बहिणीने एकमेकांसोबत भांडू नये। भावाने दिलेली भेटवस्तू बहिणीने प्रेमाने घ्यावी आणि त्याचा आदर करावा। यमराजाच्या नावाने 4 तोंडी दिवा लावा आणि तो उंबराच्या बाहेर ठेवावा। हा उपयोग केल्याने तुमच्या भावाच्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि संघर्ष कमी होईल। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले जातील। त्याचबरोबर लाईक शेअर करा आणि तुम्हा सर्वांना भाऊबीज दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू।